रणसंग्राम नगर पंचायत निवडणुकांचा कोकणशाही प्रस्तुत शपथपत्र। नमस्कार, मी साईनाथ गावकर, आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या शपथपत्र ह्या विशेष चर्चेमध्ये स्वागत करतोय। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगरपंचायत निवडणूक पार्ट टू ची धामधूम खऱ्या अर्थानं सुरू आहे आणि एकूणच प्रचाराचा धुराळा जो आहे हा जिल्ह्यामध्ये उडताना पाहायला भेटतोय। आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत देवगड जामसरने नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये। माझ्याबरोबर प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार योगेश चांदोसकर असणार आहेत। योगेश चांदोसकर हे असं नाव आहे ज्यानं नगरपंचायतीच्या एकूणच जी विकास कामं झाली या विकास कामांमधील प्रमुख चेहरा म्हणून योगेश चांदोसकर यांच्याकडे मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात पाहिलं गेलंय। देवगड जामसरडे नगरपंचायत आणि योगेश चांदोसकर हे समीकरण मागील 5 वर्ष देवगड जामसरडे शहरातील नागरिकांनी अनुभवले या चर्चेमध्ये स्वतः उमेदवार योगेश चांदोसकर आपल्या बरोबर आहेत। चांदोसकर साहेब, सर्वप्रथम या चर्चेत मी आपलं स्वागत करतो, काय सांगाल, प्रचार तर करताय, मागील 5 वर्षाच्या विकास कामांनंतर आता पुन्हा एकदा आपण या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहात, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय या भागातील नागरिकांकडनं, प्रभागातील नागरिकांकडनं? नमस्कार, नगरपंचायतीची निवडणुकीचा पार्ट टू जाहीर झाला आणि पार्ट टू मध्ये वॉर्ड क्रमांक 7 ह्या वॉर्ड मध्ये मला पक्षाने उमेदवारी दिली आहे। आम्ही केलेली विकास कामं, मी नगराध्यक्ष होतो, उपनगराध्यक्ष होतो, त्यानंतर मला परत पक्षाने संधी नगराध्यक्षाची दिली। नगराध्यक्षाचं काम करत असताना, उपनगराध्यक्ष काम करत असताना देवगड जामसंडेच्या प्रमुख जे विषय होते त्याच्यावरच आम्ही पहिला फोकस दिलेला होता पहिल्या 2.5 वर्षामध्ये। मग त्याचा पाण्याचा विषय असेल, लाईटचा असेल, रस्त्यांचा असेल, बहुतांशी जेवढे रस्ते, कारण पूर्वी नगरपंचायत व्हायच्या अगोदर दोन्ही ग्रामपंचायतीच होत्या आणि आपल्या नगरपंचायतीला 5 वर्ष आज पूर्ण झाली। पहिल्या 5 वर्षात ज्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला, आम्ही 100% पूर्ण केला असंही मी म्हणणार नाही ह्या आजच्या मुलाखतीमध्ये, कारण 5 वर्षात बरंच काही करायचं केलं आणि करायचं राहिलंही आहे। आणि मला वाटतं की ही 5 वर्ष, पुढील 5 वर्ष ही आमदार नितेश राणे यांच्या व्हिजन आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढच्या 5 वर्षात देवगड जामसंडेची जनता पूर्ण बहुमत आपला नगरपंचायतीत देईल आणि परत एकदा भाजपची सत्ता ह्या नगरपंचायतीत बसेल आणि जी उर्वरित जी विकास कामं आहेत त्या विकास कामांवर आम्ही भर देऊ। त्यांच्या जे काय कामांच्या पूर्ततेकडे ज्या लक्ष द्यायला पाहिजे त्यापर्यंत आम्ही लक्ष देऊन विकास कामं ही आम्ही करत राहणार आहोत। निश्चितच विकास कामांवरतीच खऱ्या अर्थानं योगेश चांदोसकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, कारण की अगदी कॅमेराच्या मागे बोलताना देखील त्यांच्याबरोबर नेहमी देवगड जामसरडे शहरातील विकास नेमका कसा झाला पाहिजे, देवगड जामसरडे शहराच्या अर्थकारणाला बळकटी कशी मिळाली पाहिजे याबाबतच नेहमी चर्चा होते। सर, काय सांगाल, तुमच्या समोर जे काही शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, खरंच आव्हान वाटतंय त्यांचं? नाही, नक्की, म्हणजे विरोधक हा विरोधक असतो, त्याला आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे। ते हलक्यापणाने स्वीकारला त्याची निवडणूक होऊ शकत नाही आणि निवडून येत असताना समोरची व्यक्ती काय करते आहे आणि त्याचा विजन काय आणि आपलं विजन काय, या विजनवर जर बोलायचं झालं तर माझ्या समोरची जे व्यक्ती आहे तो 3 अपक्ष आहेत माझ्यासमोर आणि एक पक्षीय लेवलचं म्हणजे शिवसेनेचं उमेदवार आहे। त्यांचं विजन जे आम्ही वाचलं आहे, त्यांचं एकमेव विजन आहे की नगरपंचायतीच्या कामांवर, नितेश राणेंच्या कामांवर आरोप करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणे। आमचं विजन बघितलं तर भविष्यात आम्ही 5 वर्षात मागे काय केलंय आणि पुढे आम्ही काय करणार आहोत, कारण देवगड जामसंडे भाग हा आंबा व्यावसायिक, आंबा आणि मच्छी ह्या विषयावर आपण प्रामुख्याने आपली मतदार होती, पण आमदार नितेश राणे यांची ज्यावेळी आमदार म्हणून सिंधुदुर्गात म्हणण्यापेक्षा देवगड विधानसभा मतदारसंघात जेव्हा त्यांची एंट्री झाली आणि त्यांनी जे विजन ठेवलं होतं की पर्यटन दृष्ट्या वाढणं, पर्यटन वाढणं आणि पर्यटनातून होणाऱ्या उत्पन्नातून इकडच्या लोकांना छोटा मोठा व्यवसाय मिळणं, त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं आणि भविष्यात पर्यटन हा एक व्यवसाय
आणि त्याला नगरपंचायतीची जोड देऊन नगरपंचायतींनी बरेच प्रकल्प हे पर्यटनाच्या दृष्टीने केले आहेत आणि भविष्यात करणार आहे। आमदार नितेश राणे यांनी आरोप होतोय की बरेच प्रोजेक्ट बंद आहेत पण ते विरोधकांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्याकारणामुळे ते दिसत नाहीये। कोरोनाच्या काळात महाराष्ट्र शासनाने टॉकीजला बंदी दिलेली, त्याच्यानंतर वॅक्स म्युझियम बंद करायला सांगितलं, वॉटर स्पोर्ट बंद करायला सांगितलं, पण ज्यावेळी वॉटर स्पोर्ट परत शासनाने परत परवानग्या दिल्यानंतर आमचं वॉटर स्पोर्ट चालू झालं, आमची आपलं वॅक्स म्युझियम चालू झालं, कंटेनर थिएटरचं डागडुजीचं काम चालू आहे तेही भविष्यात चालू होईल। आणि हे लोकांना माहीत असताना सुद्धा विरोधक जाणून बुजून बदनाम करण्याची जी काय त्यांनी एकमेव म्हणजे विकासावर ते केव्हा बोलताना मला दिसले नाही। देवगडमध्ये आम्ही हे करू, आम्ही पाण्याची व्यवस्था करू, आम्ही गटार व्यवस्था करू, आम्ही केलेल्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं एकमेव हेच विजन फक्त आहे। देवगडमध्ये जनता शुद्ध आहे, त्यांनाही माहित आहे की भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करावे आणि कोणाच्या लेवलला करावे ह्याला सुद्धा महत्व आहे। मला चांदोसकर त्याच अनुषंगाला खरंच पुढचा प्रश्न तुम्हाला या मुलाखतीतला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे। तो प्रश्न म्हणजे नगरपंचायत देवगड धामसंडे नगरपंचायत आणि योगेश चांदोसकर हे मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे एक समीकरण अगदी सुरुवातीपासून जोडलं गेलं, पण या समीकरणाबरोबर विकास कामं तर एका बाजूला होत गेली पण या विकास कामांच्या पाठोपाठ नगरपंचायतीवर आणि प्रामुख्यानं आपल्यावरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप जे होते हे विरोधकांकडनं करण्यात आले, या आरोपांकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय आणि एकूणच ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कशा पद्धतीचा प्रतिसाद आपण देणार, कशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण देणार? नाही, प्रतिक्रिया देण्यापेक्षा आम्ही जी विकास कामं केली आहेत त्याचं प्रतिक्रियाचं उत्तर त्यांना जनता देईल, म्हणजे विरोधकांना जनता देईल। कारण आपण भ्रष्टाचार आरोप करत असताना कोण भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत हे सर्वसामान्य जनता ही करत नाहीये, हे विरोधक आमचे जाणून बुजून आणि एक लक्षात आरोप कोणावर होऊ शकतात तर घरात बसलेल्या व्यक्तीवर केव्हाच आरोप होऊ शकत नाही। जो रात्रंदिवस झटतो, जो विकास कामाचं आज घेऊन धावतो, विकास कामं करतो, जिथे विकास कामं चालू आहेत तिथे समोर जाऊन उभा राहून काम कसं होतं काय नाही ते बघतो आणि विकास कसा करावा हे आम्ही 5 वर्षात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवून दिलंय विरोधकांना। म्हणून विरोधक फक्त एकमेव म्हणजे मी पहिला बोललो तसं त्यांचा एकमेव एजेंडा आहे भ्रष्टाचारावर बोलणे। मला असं वाटतंय का त्यांना असं वाटतंय जे विरोधक बोलतायत मुंबई महानगरपालिकेत का भ्रष्टाचार चालू नाहीये का? विरोधक मी जरी आता विरोधक असतो मागील 5 वर्षात मध्येच आपल्याला रोखतोय कारण की आपण आपल्या ह्या निवासस्थानी मुलाखत करतोय, घरामध्ये शिट्टी वाजले, ही शिट्टी खऱ्या अर्थानं आपल्या विजयाची शिट्टी घरातनं वाजले, प्रभागामध्ये नेमके कशा पद्धतीच्या शिट्ट्या ऐकायला मिळणार ही 19 तारीख निश्चित ठरवणार आहे। आपण आपलं वाक्य कंटिन्यू करा। भ्रष्टाचाराचे आरोप जे होत आहे भ्रष्टाचाराचा आरोप हे कोण करत आहे ह्याच्यावर आज बोललो की कोण करत आहे? मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्याच्यावर कोट्यांनी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे। आमच्यावर सुद्धा आम्ही ते करत असलेल्या कामांवर शिवसेना आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, पण जनतेला माहित आहे इथे कोण काम करत आहे, कोण रात्रंदिवस काम करत आहे, कसं विकासाची कामं होत आहे आणि काय आम्ही पुढचं आमचं व्हिजन आहे ते त्यांना माहित आहे की आम्ही हे योगेश चांदोसकर असेल किंवा आमच्या माझ्यावर असलेले नगरसेवक असतील उमेशजी कनेरकर जे प्रभाग क्रमांक 7 मधील पहिले उमेदवार होते आणि म्हणजे नगरसेवक होते, त्यांनी केलेली विकास कामं ही सरळ की म्हणजे मी आता वॉर्ड क्रमांक 7 मध्ये फिरत असताना मला जनतेचा प्रतिसाद एवढा छान मिळाला की उमेश कनेरकरनी विकास कामं केली आहेत, त्यांच्याबरोबर असलेली कोरोनाच्या काळात त्यांना केलेली मदत असेल म्हणजे आर्थिक म्हणण्यापेक्षा जी मानसिक मदत जी लागते देण्याची लागते ती उमेश कनेरकरनी त्या जनतेला दिली आहे। आणि उमेश कनेरकर असा माझा एकदम खंदा भाऊच म्हणजे मित्र भाऊ आहे, आता तुम्हाला माहित आहे देवगड धामसंडेचे एक समीकरण आहे योगेश तिथे उमेश तिथे योगेश, आणि आम्ही दोघांनी जी मेहनत घेतली आहे विकास कामांसाठी
त्याच्यात माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या माझी सगळ्या नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सभापती असतील ह्यांचाही तेवढाच आमच्या वाटा म्हणजे आम्ही जी विकास कामं केली त्याच्यात त्यांचा 100% वाटा आहे. आम्ही करत असताना सगळ्यांना कसं एकत्र राहून काम करता येईल आणि जनतेचा जो विश्वास आहे तो आम्ही संपादन केलेला आहे ह्या निमित्ताने आणि भविष्यात भ्रष्टाचाराचे आरोप हे करत राहतील आणि आम्ही वेगवेगळ्या टप्प्याने जाऊन विकास कामं करत राहू जनतेचा आणि विश्वास आणि संपादन करू. मला एकच ह्या निमित्ताने आज सांगायचं आहे की देवगड जामसंडे जनतेबरोबर असलेली आमची नाळ ही पुढे कशी आणि मजबूत होईल ह्याच्यावर आम्ही भर देणार आहोत आणि प्रत्येकाच्या जो अजेंडा आपण ठरवलेला आहे माझं सुद्धा व्हिजन मी जाहीर केलंय वॉर्ड क्रमांक 7. मी त्या मुद्द्यावरती देखील येणार आहे. चंदोस्कर, आपण भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती एक सविस्तर प्रतिक्रिया आहे जी प्रतिक्रिया आपली ही प्रतिक्रिया कोकणशाहीच्या माध्यमातून सर्वप्रथम या सर्व नागरिकांसमोर मांडताय. चंदोस्कर, मी नेहमी सांगतो म्हणजे अगदी मलाही ह्या गोष्टी एकूणच समाजामध्ये फिरत असताना जाणवत असतात की ज्या झाडाला फळं धरतात त्या झाडावरती गाडी थांबून आपण दगड उचलतो आणि दगड मारतो हे सुद्धा तितकंच सत्य. ठीक आहे, जनता जनार्दन सुज्ञ विचार करायला त्यांच्याच हातामध्ये. 18 तारीख आहे, 19 तारीखला गुलाल कुणाच्या माती लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे. चांदोस्कर, आपल्या प्रचाराचे नेमके मुद्दे काय मुद्दे घेऊन आपण या प्रभागातील लोकांसमोर जात आहे, देवगड जामसंडे शहरातील जनतेसमोर जात आहे. मी म्हणालो की प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमचे माजी नगरसेवक उमेशजी कनेरकर हे होते आणि त्यांनी विकासाची कामं ही तिकडच्या नागरिकांना अपेक्षित असलेली कामं त्यांनी विकासाची केलेली आहे. आता त्याच्यात काही कामं व्हिजनमध्ये आता आम्ही दिलेली आहेत, तो म्हणजे मळईमध्ये मुस्लिमवाडी मशीद ते स्मशानभूमीकडे जाणारा उर्वरित जो बीचवरचा रस्ता आहे तो पूर्ण करणं, कारण ही त्या मळेच्या ग्रामस्थांचीच मागणी होती की मशीद ते स्मशानभूमी असा रस्ता व्हावा, पण त्यावेळी अपुऱ्या निधी अभावी आम्ही पहिला त्यांचा टप्पा की स्मशानभूमी तिथे मला वाटतं की स्मशानभूमीत ज्यावेळी अंत्यविधीसाठी जायला लागत होतं त्यांना कसरत करावी लागत होती, त्यांना त्या समुद्राच्या पाण्यातून तिथे अंत्यविधीसाठी जावं लागत होतं आणि बरेच वर्ष तो प्रलंबित प्रश्न होता. उमेश कनेरकर ज्यावेळी नगराचे नगरसेवक झाले आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तिथे आपण पहिल्या टप्प्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आपण केलेला आहे आणि तो जे त्या लोकांना अपेक्षित जे काम होतं तो आपण केला आणि आज त्या ज्यावेळी आम्ही ग्रामस्थांशी बोलतो तर ते म्हणाली आमच्या म्हणजे ते ग्रामीण भागातला भाग असल्यामुळे आमच्या स्वप्नातला काम आमच्या उमेशने केला ना, आता राहुलेला जा काम हा उरलेला काम हा मशिदीपासून त्या रस्त्यापर्यंत जोडूचा रस्ता हा तू कर आणि हे आशीर्वाद त्या ग्रामस्थांचे जनतेचे माझ्याकडून आहे आणि मी पहिलं काम ते हातात घेतलेलं आहे. आणि पाण्याचा विषय थोडासा तिथे, कारण देवगड जामसंडे मध्ये एक 5 वाड्या अशा आहेत, त्याच्यात वेळवाडी असेल जे 6 नंबर वाडमध्ये ती आपली सॉरी मळई आहे, त्याच्यानंतर किल्ला आहे, भटवाडी बेलवाडी आहे, तिथे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम जाणवतो कारण तिथे येण्यासाठी लांब पल्ल्याचा टाकी आपली खापशी तिट्यावर आहे आणि त्या लांब पल्ल्याच्या पाण्यातून येताना प्रेशर कमी येत आहे. ह्या अनुषंगाने आम्ही 5 वर्षात मी असेल उमेश असेल आणि आमचे सगळे नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवकांनी ह्या याच्यावर प्रामुख्याने भर देऊन आपण वेळवाडी सड्यावर 1.5 लाख लिटरची टाकी आपण बांधून पूर्ण झालेली आहे आणि आता ह्या ज्या वाड्या आहेत त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. नवीन ज्यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि बॉडी बसेल त्यांच्या पहिलं काम जर असेल तर आपण पाण्याचं पूर्णपणे पेशरने पाणी देण्याचा आपण पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि त्या महिला भगिनींना जो त्रास जाणवत होता म्हणजे पेशरचा पाणी तर आपण नियमित देत होतो तर पेशरच्या पाण्याने आपण आता मळई असेल वेळवाडी असेल किल्ला असेल आनंदवाडी असेल
तुळशीनगर असेल ह्या भागांना सुद्धा आपण प्रेशरने पाणी देणार आहोत. आणि समोर उदाहरण आहे, तुम्ही जर बाहेर गेलात आपल्या रस्त्यावरनं तर 6.5 लाख डौलाणी अशी डौलती आहे, अजून त्याचं लोकार्पण सुद्धा व्हायचं आहे. ते आपण नवीन वर्षात आपण लोकार्पण करू. आणि महिला भगिनींना त्यांचा जो पाण्याचा जो काही थोडासा त्रास आहे तो पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बरेच म्हणजे विरोधकांकडून होतो पाण्यासाठी काय केलंय, पाण्यासाठी काय केलंय, तर अजून तो विकास पाण्याचा दिसत नाही. फक्त भ्रष्टाचार हाच विकास त्यांना फक्त दिसतोय. पाण्याच्या बाबतीत असेल, आता जागतिक दर्जावर देवगड जामसंडची जे ओळख आपल्या देवगड गार्डन पवनचक्कीच्या गार्डनने झाली आहे, ते काम कोणी आम्हीच केलंय ना. म्हणजे आमची जी बॉडी होती त्यांनी केलंय. तिथे बसणाऱ्या मला वाटतं 10-20 छोट्या मोठ्या भगिनी असतील किंवा जे बेरोजगार लोकांना तिथे रोजगार निर्माण झाला आहे. आणि तो रोजगार नगरपंचायतीच्या मार्फत आम्ही गार्डन केलं म्हणून झालाय. आणि गार्डन हा विषय एक जरी असला तरी त्याच्यामागे आमच्या भावना वेगळ्या आहेत. पर्यटन दृष्ट्या देवगडमध्ये आता जनतेच्या दृष्टीने जो विकास आहे तो आम्ही चालू केलेला आहे. आणि ह्या पुढच्या 5 वर्षात आम्ही तो त्या पद्धतीनेच कंटिन्यू करणार आहोत. आणि वेगवेगळे प्रकल्प आम्ही नगरपंचायतीच्या मार्फत. मला आता चालूसकर माझ्या प्रश्नाला आपण सविस्तरित्या उत्तर देत असताना या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या प्रभागातून आपण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहात त्या प्रभागातील नेमकी विकास कामं कशा पद्धतीने करणार आहात याचा लेखाजोखा मांडला. देवगड जामसंडे शहराच्या अर्थकारणाला, कारण की नगरपंचायतीचं तसं बघायला गेलं तर एक ठरलेलं काम रस्ते पाणी आणि वीज या पलीकडे जात देवगड जामसंडे नगरपंचायतीनं खऱ्या अर्थानं देवगडच्या अर्थकारणाला एक गती देण्याचं काम मागील 5 वर्षात केलंय हे ठामपणे सांगणाऱ्या पत्रकारांपैकी आम्ही सुद्धा एक आहोत. चांदोसकर साहेब, पुढील 5 वर्षाची देवगड जामसंडे शहराची एकूणच इथल्या पर्यटन विकासाची नेमकी ब्ल्यू प्रिंट तुमच्या डोक्यात काय जाणून घ्यायचे? आपण पर्यटन दृष्ट्या काम करणार आहोत हे मी पहिल्याच याच्यात सांगितलं. आपण देवगड जामसंडे मध्ये पर्यटनात काम करत असताना जे देवगडचं गार्डन जे झालंय पवनचक्कीचं त्याचा पार्ट 2 ही आपण करणार आहोत. आणि त्या पार्ट 2 मध्ये एक वेगळ्या म्हणजे तिथे लोक वेगळ्या दृष्टीने बघण्यासाठी येतील असं मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतोय. देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यातून तारामुंबरी येथे वॉटर पार्क आपण उभं करतोय. त्याच्यानंतर देवगड जामसंडे नगरपंचायतीने प्रयत्न करून देवगड बीचवर आपण ऍक्वेरियम करतोय. जे मसाले असेल, जे अत्याधुनिक असेल आणि त्या संदर्भातला आपला पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. त्याच्यातली आपली ब्ल्यू प्रिंट आता तयार करण्याचं काम चालू आहे आमचं. आणि ते भविष्यात आपण तो करणार आहोत. म्हणजे पर्यटन दृष्ट्या कसं विकसित होईल तो. त्यानंतर आपण खगोल शास्त्र गार्डन आपण करतोय जे राजस्थानमध्ये आहे आणि त्याचाही पाठपुरावा आमचा चालू आहे. आणि ते भविष्यात 17 वॉर्डमध्ये कुठच्या तरी वॉर्डमध्ये करणार आहोत. ते बघण्यासाठी जिथे राजस्थानमध्ये जावं लागत होतं ते आपण आता देवगडमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आमचे एक मित्र आहेत विशाल कदम म्हणून, ते ह्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. आणि ह्या प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांनी जो आमच्याजवळ म्हणजे ज्यावेळी आम्ही नितेश राणे साहेबांजवळ हा प्रोजेक्ट घेऊन गेलोय तर त्यांनी सुद्धा म्हणाले की वेगळं काहीतरी आपण देवगडमध्ये करतो. आणि आमदार नितेश राणेंचं व्हिजनच असं वेगळं हटके असतं जे कोणाला जमत नाही आणि ते करण्याचा प्रयत्न तरी नितेश राणे करत असतात सतत. आणि साहेबांवर आरोप होताना आम्हालाही दुःख वाटतंय की जे आरोप करतायत साहेबांवर असतील किंवा आमच्यावर असतील नगरपंचायत, तुम्ही काय तरी कुठे काय टपरी तरी घालून दिला का ह्याना, म्हणजे का ह्या बाबा अमुक अमुक व्यक्तीला आम्ही ह्या वया पक्षाबरोबर आम्ही टपरी उभी करून देतो त्याच्यात त्याचा व्यवसाय करायचा आहे तर असं ना असे पैशाचं हे न करता त्यांच्यात फक्त आरोप करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून हास्यास्पद आहे. कारण काम करणार म्हणजे मला म्हणाल की काम करणाऱ्यावरच तुम्ही फक्त बोलताय त्याच्यावर आरोप करताय आणि असे किती लोक आहेत की ते जे घरात बसले आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर आरोपच करू शकणार नाही. फक्त ते राजकारणात फक्त निवडणूक आली की राजकारणात फक्त बाहेर राहतात आणि मग आपली हवा करतात
ते न होता त्याच्यात विकास हा कुंठला जातोय. आणि मला माजी देवगड जामसंडीची जनता एवढी सुज्ञा आहे आणि त्यांना माहित आहे की काय कसा विकास करावा आणि कोणी करावा, त्या दृष्टीने आमच्या विकासाचं काम चालू आहे. आणि दुसरा गोष्ट एक महत्वाची सांगायची राहिली, माझ्या 7 नंबर आणि 6 नंबर वॉर्ड जो खाडी किनारी आहे तिथे मॅंग्रोव्ह संवर्धनाचा जो विषय आहे तो माझा आवडता विषय आहे. मॅंग्रोव्हच्या बाबतीत तुम्हाला आता मी काय आणि सांगायला नको की मॅंग्रोव्ह पासून काय फायदे आणि काय तोटे, आपण त्याचा तोट्यापेक्षा आपण फायदा कसा आपल्या जनतेला मिळवून देण्याचा मी प्रयत्न माझ्या वॉर्ड क्रमांक 6 जनतेला केलेला आहे. त्याचप्रमाणे मी 6 असताना 7 जनतेलाही त्याचा कसा फायदा होईल, त्यांना काय त्यांचं आर्थिक उलाढाल करता येईल हा माझा प्रयत्न राहील. कारण गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या काळात माझ्या 7 वॉर्ड म्हणजे 6 होताच पण 7 वॉर्ड मध्ये ज्या आता तिथे उभा आहे त्या वॉर्ड मधील महिलांशी बोलताना त्या युवकांशी बोलताना त्यांच्या जो आर्थिक उलाढालीचा जो विषय आहे तो मोठा प्रकर्षाने जाणवला विकास कामांपेक्षा. कारण विकास काम ही तिथे झालेली आहे, त्यांच्या जनतेचं एक म्हणणं आहे की आम्हाला आर्थिक घडी आमची बसायला पाहिजे महिलांची असेल किंवा ती युवकांची. तर ह्या अनुषंगाने मी सांगतोय की आमचे केंद्रीय मंत्री आणि भाग्य विधाते कोकणचे असतील महाराष्ट्राचे असतील नारायणराव राणे साहेब यांच्याकडे जे आता लघु सूक्ष्म आणि मध्यम जे प्रकल्प उद्योग मंत्रालय आहे त्यांच्या अनुषंगाने माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या युवकांसाठी मी तो प्रयत्न करणार आहे आमदार नितेश राणेंच्या. कारण आम्हाला नगरपंचायतीच्या अनुषंगाने आम्ही विकास कामं करत राहणार आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करताय, तर माझ्या अजेंडा राहील की त्यांना रोजगार कसा द्यावा आणि त्याची माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट ठरलेली आहे. मी त्या नागरिकांशी बोललोय, त्या महिला भगिनींशी बोललोय, युवकांशी बोललोय आणि त्यांना माहीत आहे की आपण एकदा काम हातात घेतलं ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही माझी राहील. माझ्याबरोबर असलेले उमेशजी कनेरकर असतील आणि बाकीचे माझे सगळे नगरसेवक असतील. आपण देवगडमध्ये स्फूर्ती क्लस्टर मार्फत आपण महिलांसाठी प्रकल्प भविष्यात आपण आणणार आहोत, त्याचा प्रकल्पाचं प्रेझेंटेशन नगरपंचायतीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आपलं झालेलं आहे जनतेबरोबर. आणि त्या पद्धतीने आपण रोजगार निर्मिती कशी होईल आणि रोजगारावर माझा भर राहील, विकास कामं ही माझ्या एका माझ्या ठरलेलं आहे की विकास कामं ही आपल्या ह्या लेवलला एका लेवलमध्ये नेऊन ठेवायचे पण त्याच्यापासून त्यांच्या नागरिकांना आपण काय सक्षम करतोय ह्याच्यावर माझा जास्त भर असेल. जो माझा 6 मध्ये होता तसंच माझा 7 मध्ये सुद्धा राहील आणि त्या जनतेचा विश्वास संपादन करून भविष्यात होणाऱ्या सगळ्या निवडणुका आम्ही एकतर्फी जिंकू ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय. चांदोसकर, मी विचार करतोय माझ्या ब्ल्यू प्रिंट ह्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देत असताना थांबताय कधी, परंतु तुम्ही थांबतच नव्हता, एका पाठोपाठ एक 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 संकल्पनाचे या योगेत चांदोसकर मांडतायत. पुन्हा एकदा या प्रभागातील जनता ही सुज्ञ संकल्पनांना मत द्यायचंय की इतर कुठल्या राजकारणाला मत द्यायचं हे ठरवण्या इतपत आजचा मतदार हा निश्चितच सुज्ञ. चांदोसकर, या प्रभागातील जनतेला तुम्हाला कौल नेमका का द्यावा? मी केलेली मागील 5 वर्षात मी उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष असताना जी प्रभागातली माझ्या स्वतःच्या 6 प्रभागातली असतील आणि माझ्या बाकीच्या वॉर्ड प्रभागातली म्हणजे देवगड जामसंडे वॉर्डमधल्या 17 वॉर्डमध्ये, त्याचप्रमाणे नगरपंचायत 7 ज्या वॉर्डमध्ये मी आता निवडणुकीला उभा आहे त्या प्रभागात झालेल्या कामांवर आणि त्याबरोबर माझे त्यांच्याबरोबर असलेले संबंध, कारण थोडासा आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न माझ्या विरोधकांनी केला की चांदोसकर हा बाहेरचा उमेदवार आहे. आता बाहेरचा उमेदवार मी नगराध्यक्ष होतो म्हणजे 100% मी देवगड जामसंडे जनते जामसंडे शहराचा आणि मी प्रत्यक्ष नागरिक होतो, त्याच्यामुळे बाहेरच्याने आतला करण्यापेक्षा विकास कामं काय करू शकतो हा मी त्या जनतेला दाखवून दिलेला आहे आणि त्या जनतेचा विश्वासाने मी ज्यावेळी प्रथम फेरी आम्ही ज्यावेळी प्रचाराची केली त्यावेळी मला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रतिसादामुळे समोरचे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे
ते माझ्यावर नाहक भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आता तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना तुम्ही आरोप करू शकता पण सिद्ध करू शकत नाही. मी सुद्धा एखाद्यावर जे आरोप करता त्यांच्यावर मी आरोप करू शकतो पण सिद्ध करताना बऱ्याच तुम्हाला कागदोपत्री किंवा अन्य काही कमिटी पुरावे द्यावे लागतात. मग त्या पद्धतीचे पुरावे ते देऊ शकत नाही. फक्त त्यांची बोलण्याची आणि संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रकार विरोधकांकडून चालू आहे तो त्यांना तसाच कंटिन्यू करून दे. कारण त्याचा प्रतिसाद माझ्याकडे असलेल्या जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास तो ढळू शकत नाही. कारण आम्ही केलेली विकास कामं ही त्यांना अपेक्षित असलेली विकास कामं आहेत. विकासाच्या बाबतीत नक्की त्यांनी बोलावं. मी देवगड आता मी प्रभाग क्रमांक 7 मध्येच म्हणून आहे म्हणून 7 मध्ये त्यांनी विजन काय घेऊन बसले आहे की आम्ही 7 मध्ये हे करू, आम्ही 7 मध्ये हे रस्ते आहेत कोई काय आहे हे आम्ही करू. पण तुम्ही त्याच्यावर अजिबात बोलत नाहीये. तुम्ही विरोधकांच्या बाबतीत किंवा माझ्याबरोबर बोलत असताना फक्त भ्रष्टाचाराच्या आरोपावर फक्त बोलताय. भ्रष्टाचाराच्या आरोपावर निवडणूक लढवता येत नाही. तुम्ही विकासाच्या कामांवर लढवा. आणि माझा अजेंडा एकमेव राहील की विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा आमच्या माझ्या 7 नंबर वॉर्ड मधल्या जनतेवर विश्वास ठेवून त्यांना अपेक्षित असलेल्या विकास कामांचा अजेंडा घेऊन मी माझा प्रचार करतोय. आणि भविष्यात मी ती कामं पूर्ण करण्यासंदर्भात जो काय माझा जो संकल्प आहे तो मी करतोय. मी माझ्या जनतेला 7 नंबर वॉर्डच्या जनतेला एवढं सांगू इच्छितो की मी प्रत्येक वॉर्डमध्ये माझ्या 7 नंबरच्या वॉर्ड मध्ये प्रत्येक 3 महिन्यांनी मी विजनची माझी जी पाठपुरावा करण्यासंदर्भात असेल तर मला मी हेही आज सांगतोय की जे विरोधक आहेत त्यांनाही मी माझ्या बाजूला बसून एकत्रित काम करण्याचा मी त्यांना सल्ला देईन. आणि भविष्यात 7 नंबर वॉर्ड आपण विरोधक आणि आम्ही एकत्र राहून विकास करण्याचा संदर्भ मी ह्या निमित्ताने आवाहन करेन. त्यांनी सुद्धा मला त्या पद्धतीचा प्रतिसाद द्यावा. कारण आपली विजयाची आमची घोळदौड ही आम्ही कायम राखणार आहोत. म्हणजे ह्या निमित्ताने फक्त एवढं सांगतो की मी 19 तारखेच्या नंतर ज्यावेळी निवडून आल्यानंतर पहिली वॉर्डची मीटिंग लागेल आणि मी जे विजन ठेवलं आहे त्याच्यातली त्यांचे प्रामुख्याने जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी पहिल्या 3 महिन्यात प्रयत्न करेन. तिसऱ्या महिन्यात परत मीटिंग लावेन आणि त्याच्यात काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय झालं काम ह्याचं विजन मी ह्या निमित्ताने ठेवेन त्यांच्यासमोर. आणि भविष्यात 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर विकास कामात केलेली माझी जी काय प्रगती असेल ती मी त्यांना सांगत आहे. आणि कायमस्वरूपी त्यांच्या ज्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ असतील आणि माझ्याबरोबर असलेले माझ्या युवक असतील यांच्या बाबतीत जे काही कामं मी त्यांना सांगितली आहेत ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन. आणि देवगड जामसंडीच्या जनतेने माझ्याबरोबर प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 8 ह्या प्रभागात असलेल्या आमच्या जे उमेदवार आहेत त्यांनाही भरघोस मताने निवडून द्यावं ह्या निमित्ताने मी आवाहन करेन. आणि देवगड जामसंडीच्या जनतेला आव्हान अशासाठी करेन की ह्या 4 सीटही महत्वाच्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या सीट येऊन आपल्या देवगड जामसंडीचा विकास एका वेगळ्या जडणघडणी आणि वेगळ्या संकल्पनेनुसार आम्ही करू इच्छितो आणि त्याला सहकार्य जनतेने करावं या निमित्ताने मी तुम्हाला सांगू. म्हणूनच ना चांदोसकर मी तुम्हाला नगर पंचायतीचं नेतृत्व असं नेहमी म्हणतो. कारण की फक्त आव्हान करत असताना तुम्ही स्वतःसाठीच आव्हान नाही केलं तर इतरही प्रभागा म्हणजे 4 प्रभागांच्या निवडणुका आता ह्या 5 सेकंड मध्ये सुरू आहे. इतर 3 प्रभागातील उमेदवारांना देखील आपण भरघोस मताने निवडून द्या असं आव्हान चांदोसकरांनी केलंय. चांदोसकर अगदी मुलाखतीच्या शेवटाला आलो. आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव आहे ते म्हणजे शपथपत्र. काय शब्दामध्ये शपथ घ्याल या प्रभागातील नागरिकांसाठी आणि एकूणच देवगड जामसंडी शहरातील नागरिकांसाठी काय शब्दामध्ये शपथ घ्याल? मी ह्या निमित्ताने शपथ घेतो की देवगड जामसंडे जनतेच्या अपेक्षित असलेली विकास कामं मी करेन. प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी बोलल्याप्रमाणे त्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन. कारण तो प्रयत्न केला तर माझी जनता माझ्यावर कायम स्वरूपाचे आशीर्वाद राहतील आणि त्यांना कुठच्याही विरोधकांच्या कुठच्याही प्रश्नाला उत्तर देता येणार नाही आणि ते मी काम करेन. जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत
तर मी एकच तुम्हाला सांगेन की माझ्यावर माझ्या घरावर आले, मी 1 कोटीचं घर बांधलंय. तर तुम्ही, मी अनिमित्ताने आज सांगतोय की माझ्या आजोबाने घर बांधलेलं आहे आणि त्याच्यातही आम्ही आता ह्या दगड मातीच्या घरात राहतोय. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माझ्या माझे आजोबा असतील, माझे वडील असतील आणि माझ्या कुटुंबाच्या मेहनतीवर आणि माझ्या व्यवसायावर मी हे सगळं उभं केलेलं आहे. जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मला माझ्या घरातून किंवा मला स्वतःला भरपूर वेदना झाल्या आहेत. पण मी जनतेला सांगेन की 100% मी तुमचा प्रामाणिक शिलेदार आहे आणि कायम तसाच राहीन. विकास कामाची आरोप होत असताना मी माझ्या दगड मातीच्या घरातच राहिलेलो आहे. मलाही घर बांधण्याची इच्छा आहे, करण्याची माझी धमक आहे, पण सततच्या आरोपामुळे मी तेही करू शकलो नाही. पण भविष्यात मी ह्या निमित्ताने सांगेन, मला जर काही प्रोजेक्ट करायचे असतील तर मी ज्यावेळी निवडून येईन तर जनतेला सांगेन की मी ह्या प्रकारचं मी आज प्रोजेक्ट करतोय, माझ्या व्यवसायासाठी मी आग्रही राहीन आणि भविष्यात मी जनतेला मी आज शब्द देतोय, मी कुठचाही भ्रष्टाचार केला नाही आणि भविष्यात करणार नाही. कारण माझ्या घरच्यांची आणि माझ्या पूर्ण देवगडसाठी जे जनतेचा जो आशीर्वाद आहे त्यावरच मी ही निवडणूक लढवत आहे. चांदोसकर, मुलाखतीच्या शेवटाचा प्रश्न मी आपल्याला विचारलेला, पण मुलाखत थोडीशी अजून एका प्रश्नाला वाढवावी असं मला वाटलं. कारण मागील 5 वर्ष आणि त्या अगोदरपासून आम्ही आपल्याला ओळखतोय, एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून योगेश चांदोसकर देवगड दामसंडे शहरातच नव्हे तर सिंधुदुर्गात परिचित आहे. आज या मुलाखतीच्या शेवटाला येत असताना चांदोसकर, आपण भावनाविवश झाला, आपल्या डोळ्यामध्ये देखील ते जे अश्रू होते हे तरळतरळाचं चित्र आम्ही पाहिलं. कारण होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आजच्या घडीला चांदोसकर अगदी शेवटाला ह्या प्रभागातील देवगड दामसंडे शहरातील नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चांदोसकर, ज्या झाडावर आपला देवगड हा हापूस आंब्याचा शहर म्हणून ओळखलं जातं, तालुका म्हणून ओळखला जातो, ज्या झाडाला आंबे धरलेले असतात त्या झाडाच्या खाली गाड्या थांबून दगड मारणारे लोक हे आपण नेहमी पाहतो, हे चित्र आंब्याच्या सीझनमध्ये पाहतो. चांदोसकर, अगदी शेवटाला काय शब्दामध्ये अवघ्या 2 वाक्यात आवाहन कराल ह्या भागातील नागरिकांना? मी हात जोडून सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की आमदार कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचं व्हिजन घेऊन जे आम्ही चाललो आहे त्याचा, त्या व्हिजनला प्रामाणिकपणे प्रयत्न करून देवगड दामसंडेच्या 17 प्रभागाचा विकास कसा जोमाने होईल ह्या निमित्ताने आणि माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये जसं काम उमेश कनेटकरने केलं त्या पद्धतीचंच काम मी तिथे करेन आणि त्याचा विश्वास संपादन करेन. आणि ह्या शेवटच्या निमित्ताने सांगतो की 17 प्रभागामधील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा आणि विकास कामाचा धडाका ह्याच्या पुढे तसाच चालू राहील, एवढंच निमित्त ह्या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय. धन्यवाद चांदोसकर साहेब. आपल्या बरोबर होते योगेश चांदोसकर. योगेश चांदोसकरांना या ठिकाणी नेहमी आम्ही आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडताना, विरोधकांना प्रत्युत्तर देताना पाहिलंय, पण आज या मुलाखतीच्या निमित्तानं योगेश चांदोसकर ज्यावेळी बोलते झाले त्यानंतर मात्र होणाऱ्या आरोपांमुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळताना चित्र सुद्धा या मुलाखतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 18 तारखेला मतदान आहे आणि 19 तारखेला निकाल जो आहे मतदार राजाचा हा सर्वांच्या समोर येणार आहे. निश्चितच 19 तारखेला गुलाल कुणाच्या माती लागतोय हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे. चांदोसकर, पुन्हा एकदा आमच्या कोकणशाही टीमकडनं आपल्याला शुभेच्छा देतोय आणि या शपथपत्र या विशेष चर्चेमध्ये इथंच पूर्णविराम घेतोय. ऋत्विक धुरीसह साईनाथ गावकर, कोकणशाही, देवगड. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.